चला उशीर झाला. हो मी पण मदत करतो तुला आवरावरीला. काव तुम्ही किती चांगली सांगितली गोष्ट. शेवट तर खूप चांगला गेला तुम्ही, मला खूप आवडला. मी कुठं केला, कालिदासानं करून ठेवलाय तो. मी तर फक्त ऐकवला. माझ्यासाठी तुम्हीच कालिदास. बरोबर, तस तस. काव त्या दुष्यंताने शकुंतलेची ओळख का नाकारली? असं का वागलं तिच्या बरोबर? मला काय वाटायलं कावेरी, मुळात चूक शकुंतलेची, त्याशिवाय का शाप मिळाला. पण एक गोष्ट खरी आहे कावेरी, कुणाची अंगठी अशी हरवायला नको, आणि हरवली ना तर ती परत मिळवायला हवी. ओ मास्टर, चला लवकर. हे घ्या सगळ्यांनी. दादा हे घे रे डॉक्टर, पहिलवान पकड घ्या. काय हो मास्टर, काय वाटायलंय? आता काय रात्री खोली मिळवण्यासाठी फॉर्म भरावा लागणार का? ऐका, हे विवाह नोंदणीचे फॉर्म आहेत, म्हणजे मॅरेज रजिस्ट्रेशनचे. अरे पण आत्ताच आपली पहिली लग्न झाली ना, मग आता दुसरी लग्न करायची का? हे पहिल्या बायका मारतील ना दुसऱ्यांदा. काय बोलायलायस तू? अरे आपली लग्न झालीयत, पण आपल्या लग्नांची कायदेशीर नोंदणी होणं पण आवश्यक आहे ना, त्यासाठीचे फॉर्म आहेत हे मॅरेज रजिस्ट्रेशनचे, म्हणजे विवाह नोंदणीचे फॉर्म. आणि विवाह नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. कायदेशीर? नाही नाही, मला नाही जमायचं. मला आणखी लपडी नाही वाढून घ्यायची आता. काय ए काही बडबड नको, पकड. ए थांब रे मास्टर, तुझा विचार चांगला आहे, पण ह्या विषयी आपल्या बायकांचं काय मत आहे हे पण जाणून घ्यायला पाहिजे ना, नाही खरे? हा, आणि याची काय गरज आहे आता? म्हणजे आपण पळून जाऊन थोडी ना लग्न केलंय, आपण असं सगळ्यांसमोर लग्न केलंय, असा सीन आता आणखे. ए वेळ पटू दे, काही नको ना बोलू. हे बघ, विवाह नोंदणी करणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. उद्या हजार ठिकाणी लागतील नाही प्रमाणपत्र, तेव्हा नका सांगू मला. हा अगोदर फॉर्म भरायचा नीट. दादा मास्टर एकदम फॉर्म मध्ये. बोलत असेल ते विनोद नकोय, पटापट सगळे कामाला लागा. आणि उद्या सकाळपर्यंत मला हे सगळे फॉर्म भरून हवेत माझ्याकडे. भरतो तू माझ्यावर का ओरडायला? मी ओरडालो नाही, मी सांगालोय उद्या सकाळपर्यंत मला हे फॉर्म मिळाले पाहिजेत सगळ्यांच. हा चला पटापट भरायला सुरुवात करा. चला रुक्मिणी, आज जरा लई गार वारं सुटले नाही का? हा पण खूप दिवसांनी शेतात गेलो ना, मजा आली बघा. आणि चारी पोरण सुना होत्या का नाही, म्हणून तू जरा आणखीनच मजा आली. पण तुम्ही बघितलं का काय आपली चारी जोडपी ना, एकदम आनंदात होती बरं का? माझी खात्री आहे सगळेजण संसार एकदम नीट करतील बघा. तुला खरं सांगू का, म्हणजे आपण जेव्हा त्या काट्यांकडे गेलो होतो का नाही पुरी पाहायला, तेव्हा मी त्या पुरीला पाहिलं ना, तेव्हाच मला अंदाज आला बरं का ह्या पुरी संसार एकदम मस्त करणार. आता आपला प्रभान सरिता घरातले मोठे, आणि मला वाटत त्यांची जबाबदारीनं ते एकदम व्यवस्थित पार पाडणार बघा. आता कावेरी तिला घरातल्या कामांची आवड, तेव्हा कावेरी आणि रवी घराला चांगला आकार देणार. खरंय. आता पूर्णा आणि आपला उदय काय वेडागत चालतंय त्यांचं, पण तुम्हाला सांगते त्यांना पण समज येईल लवकरच. आणि राहिला प्रश्न आपले शरयू आणि प्रशांत, आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं, एवढं छान शिकतायत ते, शिकून मोठ्या पदार जातील आणि आपल्या घराचं नाव पण मोठं करतील बघा. खरंय, करतील करतील. तुला सांगू का रुक्मिणी, आता ना खऱ्या अर्थाने आपल्या घराचं नाव सार्थ ठरणार आहे.
नंदनवन. काय झालं ही रश्मी? ते काय करायली? हा ते काल प्रशांत होता ना इथं, कदाचित त्याने आणली असेल. प्रशांत आणि शरीरला का लागेली दोरी? आहे का ते मी फार्म आणलेले आहेत, विवाह नोंदणीचे ते भरून द्यायचे. मी माझी माहिती भरून आणि सही करून देते तुम्हाला. सरी नाही म्हणजे आता हे फॉर्म भरल्यानंतर आपण सरकारी दरबारी कायदेशीररित्या पती पत्नी होऊ. हे पा भालेराव, आज जे पण काही झालं त्यामुळे अचानक माझ्यात काही बदल घडून येतील असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं नाही होऊ शकत. हा माझा जो काही गैरसमज होता तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घेऊन हुंड्याबद्दलचा, तो नक्कीच दूर झाला. त्यामुळे आपल्यातलं नवरा बायको म्हणून जे अंतर होतं ते कमी नाही होऊ शकत. भालेरावांची मोठी सून म्हणून माझे सगळे कर्तव्य, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन आणि त्यात कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेईन. पण मी मनाने तुमची बायको नाही होऊ शकणार. सॉरी, पण यात बदल नाही होऊ शकत. गजरा असा स्वतःच्या हाताने नसतो माळायचा. हा बंद आहे ना त्या कामाला. अहो करते ना मी. नाही नाही थांब थांब थांब. बर बर खाली जरा मी केस ओढायली. झालं झालं. हा बसला. छान दिसली गजरा. मग मुळच्या सौंदर्याला गजरा खुलवाला. वा 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 वा, एकदम असं कवी असल्यासारखं बोलायला. आपण आज रात्री कविता ना का ऐकवा राहिलं. तुला नसतील ऐकायच्या तर नाही ऐकवणार. अरे एक महत्वाचं काम राहिलं ना. काय? सांगतो सांगतो, चल ये 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 पट 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 ये 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 इकडे ये ये बस महत्वाचं काम. काय आहे? विवाह नोंदणीचा फॉर्म भरून द्यावा लागेल ना. बर. नाव कुणाच? आपलं. आपली नावं लिहावी लागतील ना. थांबा. लग्न झालं, आले सासरी, पण बदललं नाही गाव. विवाहाच्या फॉर्मवर कावेरी रवी भालेराव हे माझं नाव. आपल्या दोघांचं नाव एकत्र चांगलं वाटायलंय. लिहितो. मला पण. पुढचा मुद्दा वय. माहिती नव्हतं तुम्हाला? किती ग माहिती माहिती लिहितो. शिक्षण लिहावंच लागेल का ते? म्हणजे लिहावं लागणारच ना. सांगा किती शिक्षण आहे? बी ए, बी कॉम, एम ए, एम कॉम सांगा. बी ए, बी कॉम, एम ए,
जायला तू बर मग काय बी ए विषय बी कॉम राहिले का माझी लिया दहावी नाही थांबा दहावी नापास असं नाही चाललं ना लिहायला एक काम कर लिया नववी कावेरी तू काय चेष्टा लावलीस माझी सांग ना सांग विषय सांग तुझा बी एचा बी कॉम काय चेष्टा का करू मी तुमची शपथ नववी लिया काय हो काय झालं फॉर्म नाही भरायचा का हात नाही लावायचा मला कावेरी मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये नववी फक्त नववी शिकलीयस वाजव ना टाळ्या एकदम सही केली तुम्ही सही थँक्यू तशी ना या फॉर्मची आपल्याला किंवा आपल्या लग्नाला गरज नाहीये हा पण पूर्णाची भालेराव म्हणून सही करण्याची जगातली पहिलीच वेळ आहे हा हो हो काही बोलतो अरे आता तिथं तुझ्याशी लग्न झाले म्हणले ती भालेराव म्हणूनच सही करेल ना वा छान छान काय चला झाला यांचा फॉर्म भरू तुम्ही दोघं कुठं निघाला तुम्हाला पण सही करायची ना नाही गरज नाही त्याची का बर म्हणजे सगळ्यांनी फॉर्म भरायची गरज नाही ना असं म्हणत होतो मी हा गरज नाही म्हणजे अरे सगळ्यांची सर्टिफिकेट एकत्र येतील ना मग तात्या आम्हाला नाही गरज त्याची अशी कशी गरज नाही आता देवाप्रमाणे साक्षीनं तुमचं लग्न तर झालंय पण त्याची नोंद सरकार दरबारी व्हायला हवी ना हा आई तेच सांगायलं ना म्हणजे तुमच्या समोर देवाब्रमणाच्या साक्षीनं लग्न केलं मग सरकारची परवानगी कशाला त्याच्यात अरे काय बोलून राहिला तू तुम्ही शिकली सवरलेली पोरं असं कसं बोलता रे हा ते काय नाही सही करा बघू आई ते माझं औषध घ्यायचंच राहिलं यांनी दिलेत ना औषध हो की नाही हो हा हा मी मी दिलं होत्या गोळ्या ईश्वरी तू ते पाळण्या लांबवाच्या गोळ्या नाही ना घेत नाही म्हणजे चांगलं नसतात ते घेऊ नको आई तसली नाहीये ती स्मरणशक्ती स्मरणशक्तीसाठी दिलीत औषध वाचलेलं लक्षात राहा ना म्हणून तुझ्या त्या साबुदाण्याच्या गोळ्या स्मरणशक्तीवर चालले मला नाही दिले इतके दिवसात तू कधी ते लक्षात नाही राहिलं तात्या माझ्या लक्षात नाही राहिलं या म्हणजे आता यालाच गरज आहे त्या गोळ्यांची मी आलेच मी पण आलो आहे प्रश्न थांब तू तरी सही कर अगं नाही ते गोळ्या व्यवस्थित घेत की नाही ते नंतर बघ तू आधी सही कर बघ सही कर नाही ते गोळ्या सही कर कर सही छोटी छोटी काम उघड टाळत राहतो इकडे तिकडे कर सही काय झालं शिडायला हा प्रश्नच कसा येऊ शकतो कावेरी माझी फसवणूक झालेली आहे तू फक्त नववी शिकलेली आहेस हो दहावीत गेले होते ना मी पण दोन विषय गेले माझे म्हणलं जाऊ द्या आपल्याला काही रस नाही यात पण शाळेत गेले मी दहावीचं वर्षभर त्यांना काही फरक पडत नाही कावेरी मला हे चालणार नाही आयुष्यभर शिक्षणासाठी झटलेला माणूस आहे मी आणि माझी बायको ही अशी
दहावी नापास. हिला शिक्षणात काढीचा रस नाही. आपल्या दोघांपैकी एकाला रस आहे ना शिक्षणात, झालं ना मग काय ग. तुझे पण वडील शिक्षक होते ना, एका शाळेचे मुख्याध्यापक पण होते, ते नाही लावू शकले तुला शिक्षणाची गोडी. बाबांना कशाला ओढायला आपल्या वादात. माझा खरंच कल नव्हतो शिक्षणाकडे. कल नव्हता म्हणे, दहावी नापास म्हणजे माझ्या दृष्टीने निरक्षरच. आणि मला हे अजिबात चालणार नाही कावेरी. चालणार नाही म्हणजे? बस माझ्याशी बोलू नको कावेरी, मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात रस नाही. हो असं काय बोलायलं तुम्ही, आता लग्न झालंय ना आपलं आणि रस नाही बोलायला. तेच, तुझ्याशी लग्न करणं ना हीच मोठी चूक वाटायली आहे मला माझी. बरं झालं ना सटकलो पण तिथून. आई सही करा सही करा म्हणून मागेच लागल्या होत्या. तुला काय, तू औषधाचं कारण देऊन निघाली, मी अडकलो ना तिथं. म्हणजे? हा फॉर्म घे, मी सही केली तू पण सही कर आता. तू सही केली का? का म्हणजे काय, आई माग लागली होती सही कर सही कर सही कर, नाहीला तर करावी लागली मला. मग एवढा शिकलेला आहे ना तू, सही करायचं टाळताल नाही तुला, काय उपयोग त्या शिक्षणाचा. ए शिक्षणाचा आणि हे टाळण्याचा काय संबंध आहे का? उगा काय बोलू नको. हा नाही आलं मला आईला टाळता, मग काय उपयोग डॉक्टर असण्याचा काय नाही. ए तुला हजार वेळा सांगितलंय मला डॉक्टर की वरती काय बोलायचं नाही. डॉक्टर की जाणी याचा काय संबंध आहे का? आणि मान्य करतो मी केलीच आहे, इच्छा नसताना केली, काय फरक पडणार आहे त्याच्यात. मुळात आपल्याला फक्त 6 महिनेच एकत्र राहायचंय म्हणल्यावर हे रजिस्ट्रेशन कशासाठी करायचंय? 6 महिन्याने वेगळं व्हायचंच आहे ना, मग रजिस्ट्रेशन केलं तर काय फरक पडतो. आणि तसे रजिस्ट्रेशन केल्यावर वेगळं होता येत नाही असं काही कायद्यात नियम आहे का? स्वतःची चूक झाकण्यासाठी उगाच काही बडबडू नको हा तू. ए काय चूक केली ग मी? हे बघ हा फॉर्म घे, तुला सही करायचे ते कर नाही तर नको करू. आणि जर तुला उद्या कोणी फॉर्म बद्दल विचारलं ना स्वतः तू स्वतः काय सांगायचं, माझ्याकडे येऊ नको कळलं ना. सांगेन, माझं ऐक सही करून ठेव. मी काय करायचं ते मी ठरवणार, तू मला सांगायचं नाही. काय करायचंय ते कर. हो तुम्ही काय नको त्या मुद्द्यावर अडून बसायले, माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचंही माझ्यावर. हो आत्ताच आपला संसार सुरू झालाय, आत्ता कुठं आपण एकमेकांना ओळखायला लागलो, ही सुरुवातीची वर्ष फार महत्वाची असतात. याच काळात आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना वेळ दिला पाहिजे, एकमेकांबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत, खूप फिरलं पाहिजे. वय वाढलं की तुम्हाला असं नको वाटायला की एकमेकांना वेळ देण्याऐवजी नको त्या मुद्द्यावर भांडत बसलो म्हणून. भांडत बसलो कावेरी, कारण याच महत्वाच्या वेळेला मला तुझ्याबद्दल ही माहिती कळली की तू 10वी नापास आहेस. शिक्षण हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे, मी त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही कावेरी. आपलं नातं इतकं तकला दू आहे का की या छोट्याच्या गोष्टीमुळे तुटेल? आपण जसे हो तसा एकमेकांचा स्वीकार केला पाहिजे. बस 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 हे लेक्चर देणं थांबव. तू इतकी शिकलेली नाहीस की तू कोणाला लेक्चर देऊ शकशील, मला तर अजिबात नाही. शिकलेली नाही म्हणून बोलू पण नाही शकत का? कारण तू फसवणूक केलीस माझी कावेरी. नाही फसवलं तुम्हाला मी, शाळेतल्या परीक्षा नाही दिल्या, कमी शिकले म्हणून तुम्ही असं वागायले हे आत्ता तुम्हाला कळलं. कालपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. या डिग्र्या आपल्या नात्यात एवढ्या महत्वाच्या आहेत का हो? मी तुला पुन्हा एकदा सांगालोय कावेरी, शिक्षण हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे, त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही मी. जाऊ दे, तुला काय करणार तसे. आणि हो, मला तुझा स्वीकार नाही करता येणार कावेरी, मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही.